नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आसाराम बापू उपचारासाठी पुण्यात दाखल झालाय. पुण्यातील एका आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. खासगी कॉटेज मध्ये ठेवून त्याच्यावर हृदयाशी निगडीत आजारावर उपचार केले जाणार आहेत. चोख सुरक्षा व्यवस्थेत आसाराम बापूला पुण्यात दाखल करण्यात आलंय. अल्पवयीन मुलीवर बलात्काराप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूला राजस्थान उच्च न्यायालयाने दिलासा देत आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी परवानगी दिली आहे. वैद्यकीय कारणासाठी आसारामला 7 दिवसांची पॅरोलवरची रजा मंजूर करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून आसाराम बापूला हृदयविकाराचा त्रास होत होता. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अवघ्या 8 महिन्यांपूर्वी लोकार्पण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉन्झचा पुतळा कोसळल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल इंजिनियर चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांनाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. यापैकी शिल्पकार जयदीप आपटे हा कल्याणमध्ये वास्तव्याला आहे. मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर जयदीप आपटे घराला टाळे लावून फरार झालाय. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी जयदीप आपटेच्या घरी गेले तेव्हा त्याच्या घराला कुलूप होता. त्यामुळे आता जयदीप आपटे नेमका कुठे आहे आणि पोलीस त्याला कधी ताब्यात घेणार याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण हे जरांगे यांच्या भेटीला 4 ते 5 वेळा गेले. मात्र ओबीसी समाजाच्या आरक्षणाबद्दल त्यांनी एकही शब्द काढला नाही. मग अशा माणसाला तुम्ही कधी धडा शिकवणार? मराठा आरक्षणाच्या नावाखाली जरांगे संपूर्ण राज्याला वेठीस धरत असल्याचा आरोपही लक्ष्मण हाके यांनी लोहा इथे झालेल्या ओबीसी मेळाव्यात केला. ओबीसीचे आरक्षण संपवणाऱ्याला तुम्ही निवडून देणार आहात का? लक्ष्मण हाकेंनी असा सवाल विचारलाय. बेमुदत संपावर जाण्यावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संघटनेत मतभेद असल्याचं चित्र काल समोर आलंय. राजपत्रित अधिकारी संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चेनंतर संप स्थगित केलाय. मात्र 29 ऑगस्ट पासून संपावर जायचं की नाही याबाबतचा निर्णय कर्मचारी संघटना आज घेणार आहे. केंद्र सरकारने सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्यातील महायुती सरकारनेही त्याच धर्तीवर ही योजना लागू करण्याचा निर्णय घेतला होता. आता या पार्श्वभूमीवर कर्मचारी अधिकारी संघटना 29 ऑगस्ट पासूनच्या संपावर ठाम राहणार का याबाबत उत्सुकता होती. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक संजय पांडे आणि अन्य 6 जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्य या आरोपांवरून ठाणे नगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबईतील व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला असल्याचं ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुबरे यांनी दुजोरा दिला. या तक्रारीमध्ये पांडे, निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सरदार पाटील, पोलीस निरीक्षक मनोहर पाटील तसेच श्यामसुंदर अग्रवाल, शुभम अग्रवाल आणि शरद अग्रवाल यांचा समावेश आहे. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी विविध विभागात खरेदीचा सपाटा लावला असून मदत आणि पुनर्वसन विभागाने नैसर्गिक आपत्तीसाठी राखीव निधीतून राज्यातील 11,000 अंगणवाड्यांसाठी छत्री, मेगाफोन, LED दिवे, आपत्ती प्रतिबंध साहित्य खरेदी करण्याचा घाट घातला. त्यासाठी थेट एकात्मिक बालविकास योजना आयुक्तालयाकडून प्रस्ताव मागवण्यात आला असून त्यावर सुमारे 500 कोटी रुपये खर्च करण्याचे विभागाचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फुटी पूर्णाकृती पुतळा 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1 च्या सुमारास कोसळला. नटबोल्ट गंजल्याने हा पुतळा कोसळला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच पुतळ्याजवळ 45 किलोमीटर प्रतितास वाऱ्याचा वेग होता त्यामुळे पुतळा कोसळला असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. वाईट गोष्टीतून चांगल्या गोष्टी होतात असं म्हणत दीपक केसरकरांनी मात्र या वादाला तोंड फोडलंय. यावरून विरोधकांनी निशाणा साधला असून महाविकास आघाडीने आज मालवण इथे बंद पुकारला. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यातून उमटू लागले. नितीन गडकरी हे जाती धर्माच्या वर उठून राजकारण करतात त्यामुळे ते प्रत्येक जाती धर्मातील लोकांना हवे हवेसे वाटतात. ते फक्त विकासाची गोष्ट करतात त्यामुळे त्यांची स्वीकार्यता इतरांच्या तुलनेत जास्त आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात लक्ष घातलंच पाहिजे असं मत नागपुरातील सामान्य नागरिकांनी व्यक्त केलं. तर पंतप्रधान मोदी आणि अमित शहा एवढेच वरिष्ठ आणि अनुभवी नितीन गडकरी आहेत. मात्र मोदी आणि शहांमुळे त्यांना मिळावे तेवढं महत्व मिळत नाही. आता महाराष्ट्राच्या राजकारणात गडकरींच्या सक्रियतेतून त्यांनाही तितकं महत्व मिळावं अशी अपेक्षा नागपुरातील सर्वसामान्य मतदारांनी व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगरहून पुणे मार्गावर सध्या ई बस धावत आहेत. लवकरच जालना, बीडसह इतर मार्गांवर ई बस धावताना दिसेल.
एसटी महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगरला 214 ई बस येणार असून यात पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरमध्ये 74 ई बस दाखल होतील. यासाठी जिल्ह्यातील 6 आगारांमध्ये चार्जिंग स्टेशनच्या कामाला गती देण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. मोहन भागवत यांना आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या इतकी सुरक्षा पुरवण्यात येणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने हा निर्णय घेतला, याची अचानक सुरक्षा का वाढवण्यात आली याबद्दल सवाल उपस्थित केला जातोय. वेळ झाल्या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. तुम्ही पाहत राहा न्यूज अँकर.